आपल्या भारत देशाचा 76वा वर्धापन दिन मंगळवारी सर्वत्र उत्साह साजरा होणार आहे. या राष्ट्रीय उत्सवात अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी हा उत्सव आनंदात साजरा करावे, मात्र कोणीही स्टंटबाजी करू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा रेड्डी यांनी नागरिकांना केले आहेत. यासोबतच अमरावती अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी सुद्धा संपूर्ण नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा शशिकांत सातव यांनी केले आहेत. अमरावती शहरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्व नागरिकांनी आनंदात आणि हर्षोल्लासात स्वातंत्र्यदिन साजरा करावा. हर घर तिरंगा जो अभियान आहे ते सुद्धा यशस्वी करावा आणि जो आमचा अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्याचा तो चांगल्या प्रकारे आनंदाने उत्साहात साजरा करावा अशी मी सर्व अमरावतीकरांना शुभेच्छा देत आहे. तसेच यानिमित्त जे काही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त त्याला सहकार्य करावे. आम्ही अनेक ठिकाणी ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन्स केलेले आहेत. त्याचप्रमाणे कोणी फन रायडिंग जॉय रायडिंग करून रॅली सर्वांनी जे आहे तिरंगा रॅली किंवा बाईकवर फ्लॅग्स घेऊन रॅली काढतात पण सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे, हेल्मेट्स वापरले पाहिजे. कोणी ट्रिपल सीट ड्रायव्हिंग किंवा रॅश ड्रायव्हिंग करू नये ज्याच्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट होईल आणि काही मोठा अपघात होईल. तरी सर्व लोकांनी विशेषतः तरुण वर्गांनी याची काळजी घ्यावी असे मी आवाहन करतो. धन्यवाद. मी शशिकांत सातव, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण. मी अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अमृत महोत्सवी जे वर्षाची सांगता आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी अतिशय शांततेमध्ये अतिशय आनंदात उल्हासामध्ये हा स्वातंत्र्यदिन साजरा करावा. परंतु स्वातंत्र्यदिन साजरा करताना कोणत्याही प्रकारे तिरंग्याचा अवमान होणार नाही, त्याची जी मान सन्मान आहे तो राखला जाईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.